महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार शिंदे फडणवीस सरकारला दिलासा मिळाल्यानंतर आता ठाकरे गटातील उरले सुरले आमदार आणि खासदारही आमच्याकडे येतील. त्याचसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असून महाविकास आघाडीतील आमदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलाय. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्यात येणार असल्याचंही ते म्हणालेत. न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यात कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता होती. निकाल लागल्यानंतर ठाण्यात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. खासदार संजय राऊत यांचा सकाळचा भोंगा असा उल्लेख करत जे लोक सरकार पायउतार होणार असं बोलत होते त्यांना या निकालानंतर मोठी चपराक बसली. राऊत यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपायला हवेत. विरोधकांकडून केवळ सहानुभूतीपोटी टीका केली जात असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. दरम्यान येणाऱ्या विधानसभेची निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. उद्धव ठाकरे यांना 50 आमदार सांभाळत आले नाहीत. आता उरलेले आमदार आणि खासदारांसमवेत महाविकास आघाडीतील आमदार आमच्या संपर्कात आहेत. आमदारांचे फोन आले. जे उरलेले जे काही 10 आमदार आहेत त्याच्यापैकी बहुसंख्य आमदारांचे मला स्वतः फोन आले, मुख्यमंत्र्यांना फोन आले आणि याचे साक्षीदार आपण आहोत. आपण बाजूला असताना सगळ्यांचे फोन येत होते. त्यामुळे या हे जे काही बहुमत आहे हे डबल बहुमत होणार आहे. त्याच्यामुळे जे काही पक्षाचा विचार ज्यांनी सोडला होता आणि वारसा केवळ रक्ताचा वारसा म्हणून पक्षावरती ताबा जे घेत होते त्यांना ही चपराक बसलेली आहे.